पाहुंना शेवरेवडी खूप आवडायची हे मला नंतर कळलं की हातगाडीवरनं पण शेवरेवडी घ्यायचे. शेवटचं बोलणं असं खूप व्हायचं नाही, साहेबांना बोलता यायचं नाही, तेव्हा ते लिहून द्यायचे मला. शेवटची आठवण म्हणजे त्यांचं दवाखान्यामध्ये असताना, म्हणजे ते जायच्या आदल्याच दिवशी एक मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता. 7.5 लाख रुपयाची त्यांनी मदत केली, आमदार फंडामधून ती मदत केली, ती त्यांना शेवटची मदत त्यांनी केली होती. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळी, असं म्हणायचे ते मला नेहमी. असं कधी अश्विनी म्हणून हाक मारायचे नाही, सकाळी उठल्या उठल्या असंच म्हणायचे नेहमी. साहेब जरी नसले तरी त्यांची माई ही अजून आहे, त्यामुळे सगळ्यांना मी आधार द्यायचंच काम करणार आहे. 16-17 वर्षापूर्वीचंही त्यांच्या टोक्यामध्ये होतं की आपल्या इथं पण मेट्रो करायची म्हणून आपल्याला, आणि आपल्या इथं मेट्रोची गरज भासेल इतकं लांबचं विजन त्यांच्या डोक्यामध्ये होतं. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप यांना या पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागत आहे. त्या भारतीय जनता पार्टीकडून ही पोटनिवडणूक लढवत आहेत. त्याच अश्विनीताई जगताप माझ्या सोबत आहेत. ताई, आज तुम्ही भाऊ गेल्यानंतर निवडणूक लढवत आहात, कुठल्या अशा आठवणी आहेत की जे लोक तुम्हाला आज कार्यकर्ते सांगतात, गहिवरतात, आणि असे कुठले गुण सांगतात की जे तुम्हालाही माहीत नव्हते? साहेबांचे असे खूप गुण होते. साहेब फोन उचलला की डायरेक्ट कोण आहे म्हणून कधी विचारायचे नाही, डायरेक्ट नावाने हाक मारायचे आणि बोलायला सुरुवात करायचे. हा त्यांच्याकडे खूप उपजत गुण होता. जसं कॉम्प्युटरमध्ये नावं फीड केलेल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये नावं डोक्यामध्ये फीड केलेली असायची. त्यांना कधी कुणाला असं म्हणायची वेळ यायची नाही की तुम्ही कोण बोलताय म्हणून. डायरेक्टली ते नाव घेऊन कसं काय विचार बोलायचे ते अजूनपर्यंत त्याचं गुपित कुणाला कळालेलं नाही आहे. जे इतकं त्यांचं प्रेम आणि इतकं त्यांचं कार्यकर्त्यांवरती जीव होता की नावासकट ते सगळ्यांना ओळखायचे. आणि रात्रीचा कधीही फोन येऊ देत, त्यांचा कधीही फोन नॉट रिचेबल नसायचा, किंवा फोन त्यांनी चार्जिंगला लावला तर मला म्हणायचे की अश्विनी फोन तुझा चालू ठेव म्हणायचे, की कुणाचाही रात्रीचा फोन आला, कुणालाही गरज लागली तर फोन चालू राहू देत. कारण कुणालाही रात्रीची गरज लागायची, दवाखाना असो, पोलीस स्टेशन असो, किंवा अजून काही झालेला असो, ॲक्सिडेंट वगैरे झालेला असो, तर फोन माझाही फोन सगळ्यांना माहीत होता की वहिनींचा फोनही 24 तास चालू असतो म्हणून. अशा रीतीने कार्यकर्त्यांमध्ये ते सगळीकडे पोचलेले असतात. माझं सगळीकडं त्यांचं लक्ष असायचं. म्हणजे असं कधी झालं नाही की पहाटेचे पण फोन यायचे, माझ्या फोनवर पण फोन यायचे, की मी रात्रीचा उठून त्यांना फोन द्यायचे की साहेब तुमचा फोन वाजतोय म्हणून आणि तुम्हाला कुणाचा तरी फोन आलाय म्हणून. असा कुठला गुण भाऊंचा की जे लोक सांगतात ते तुम्हालाही माहीत नव्हता मात्र लोकांकडून कळतंय? आता तुम्ही फिरताय मतदारसंघामध्ये. साहेबांमध्ये मी जाऊन साहेबांना भेळ आणि कांदा खूप आवडायचा, की सगळेजण सांगायचे की भाऊ आम्ही कागदामध्ये भेळ काशी घ्यायचो आणि भाऊ खायचे, आणि सहज कुणाच्याही खांद्यावरती हात टाकायचे आणि गप्पा मारायचे. पाहुंना शेवरेवडी खूप आवडायची हे मला नंतर कळलं की हातगाडीवरनं पण शेवरेवडी घ्यायचे आणि खायचे. मी त्यांना म्हणायचे तुम्ही कसं काय खाता. नंतर मला कळलं की त्यांना पूर्वी उर्सामध्ये म्हणजे माझ्या सासूबाईंनी सांगितलं की आम्ही त्यांना शेवरेवड्या घेऊन द्यायचो, चाराणे वगैरे घ्यायचे आणि पळत पळत जाऊन शेवरेवड्या घेऊन यायचे. आणि सहज कुठं गेले मित्रांबरोबर दिसल्या की सहज घ्यायला लावायचे, की शेवरेवडी त्यांना खूप आवडायची. हा गुण हे मला त्यांच्या मित्रांकडून वगैरे कार्यकर्त्यांकडून कळलं की शेवरेवडी त्यांना खूप आवडायची म्हणून. ताई, शेवटचे दिवस फारच कठीण होते जगताप कुटुंबियासाठी आणि सगळेच तुमच्या कुटुंबासाठी. तुमच्या दोघांमध्ये काय चर्चा व्हायची आणि तुमचं शेवटचं बोलणं काय झालं होतं? शेवटचं बोलणं असं खूप व्हायचं नाही, साहेबांना बोलता यायचं नाही, तेव्हा ते लिहून द्यायचे मला. असं कागदावरती लिहून द्यायचे. ते कागद माझ्यावरतीकडे खूप आहेत लिहिलेली त्यांची, की काय लिहिलेलं आहे, आणि ते अक्षर अक्षर असं जोडून मी वाचायचे. मला त्या गोष्टीचं इतकं वाईट वाटतं की जो माणूस असा घडाघडा बोलायचा, असं इतकं चांगली भाषणं करायचा की हृदयाला भिडतील अशी भाषणं असायची. शब्द त्यांचे अगदी जे बोलतील ते खरं करून दाखवायचे. जे त्यांची ताकद होती त्या माणसाला आज ते शब्द लिहून दाखवायला लागतात, त्या गोष्टीचं खूप मनाला त्रास होतो, त्या गोष्टीचा खूप पोचतं ते मनाला. आणि शेवटची आठवण म्हणजे त्यांचं
दवाखान्यामध्ये असताना म्हणजे ते जायच्या आदल्याच दिवशी एक मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याचा पूर्ण हात तुटला होता. आणि हात तुटला होता तर तिथं आय सी यूमध्ये सगळी गडबड चालू झाली होती आणि विचारलं त्यांनी की काय झालंय म्हणून. त्यांना आवाज आला असेल त्याच्यामुळे त्यांनी विचारलं की काय झालं म्हणून. तर काय झालं तर विचारल्यानंतर सांगितलं की असं असं झालेलं आहे. आणि त्या लोकांची गडबड चालू होती की त्यांच्याकडे भरायला तेवढे पैसे नव्हते ऑपरेशनसाठी. नसते भरले तर तो मुलगा गेला असता. पण ह्यांनी जी ती सही केली शेवटची की त्या मुलाला हे भेटावं म्हणून पैसे भेटावे, 7.5 लाख रुपयाची त्यांनी मदत केली आमदार निधीमधून, आमदार फंडामधून ती मदत केली. ती त्यांना शेवटची मदत त्यांनी केली होती, शेवटची सही त्यांनी ती केलेली होती. ती मनाला भिडणारी खूप गोष्ट अशी हे झाली. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन झालं, म्हणजे 3 जानेवारीला त्यांचं निधन झालं. ही गोष्ट खूप मनाला लागून गेली की शेवटपर्यंत त्या माणसांनी लोकांसाठीच आपलं हे अर्पण केलं म्हणून. लक्ष्मण भाऊंच्या आणि तुमचं नातं फार जिव्हाळ्याचं होतं. ते तुम्हाला लगेच घरात गेले की कार्यकर्ते सांगतात की तुम्हाला आवाज द्यायचे. कधी कधी आठवण येते तुम्हाला भाऊंची दिवसभरात कधी कधी आणि कुठल्या कुठल्या क्षणी तुम्हाला भाऊ आठवतात? सकाळी उठले की पहिल्यांदा मला ते हाक मारायचे. कधी हाक अश्विनी म्हणून नाही मारायचे, नेहमी मला म्हणायचे उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा, असं म्हणायचे ते मला नेहमी. असं कधी अश्विनी म्हणून हाक मारायचे नाही, सकाळी उठल्या उठल्या असंच म्हणायचे नेहमी. उठा आता म्हणायचे, सकाळ झाली माझ्या आधी उठायचे, हाक मारायचे मला. चहा बरोबर घ्यायचो आम्ही दोघं जण सकाळचा, कधी कधी नाश्ताही बरोबर व्हायचा आमचा. पण सकाळचे सगळे पेपर वाचून काढायचे, रोजचे सगळे पेपर वाचून काढणार. त्याच्यानंतर व्यायाम असायचा त्यांचा, योगा असायचा. नंतर मग बाकीची कामं, मग आंघोळ वगैरे. पण आंघोळ करताना एक मात्र त्यांनी त्यांची हे ठेवली की टेन्शनमध्ये कधी आंघोळ केली नाही. नेहमी सगळी रेडिओवरती गाणी बिणी लावून, म्हणजे तो त्यांचा कारवांचा तो रेडिओ बाथरूममध्ये घेऊन जाऊन गाणी लावून ते आंघोळ वगैरे करायचे. म्हणजे इतकी म्हणजे तो आंघोळीचा वेळच तेवढा काय तो त्यांच्यासाठी रिलॅक्सेशनचा वेळ होता की जुनी सगळी गाणी त्याच्यावरती लावायचे. ती गाणी आंघोळ करत ऐकत ती आंघोळ करायचे. ते म्हणायचे तेवढंच मला एक रिलॅक्स हे भेटतं. म्हणजे ही त्यांची आठवण अगदी सांगण्याजोगी, ती कुणाला माहीतही नसेल की अगदी अमिताभ बच्चनची वगैरे, लता मंगेशकरची वगैरे सगळी गाणी त्या ऐकत ती आंघोळ त्यांची व्हायची. म्हणजे त्यांना तो एक आणि आवरायचे पण ते रोज आवरताना, रोज मला विचारल्याशिवाय कधी कुठले कपडे त्यांनी घातले नाही. रोज वेगवेगळ्या रंगाचे कपडेचे विचार नेहमी व्हाईटच असायचे. पण कधी काही कार्यक्रम वगैरे असेल तर नेहमी विचारणार मला की अश्विनी आज कुठला ड्रेस घालू, हा घालू का तो घालू, इन करू का नुसतं विदाऊट इन करू, असं विचारणार. मी कसा दिसतो हे आवडीने मलाच विचारणार फक्त, बाकी नाही. कधी काही त्यांना आवड नव्हती, बाकी कसलं सोनं नाणं वगैरे ह्याची आवड नव्हती त्यांना, फक्त घड्याळ. आणि असा एकमेव आमदार असेल की जो जीन पॅन्ट आणि टी शर्ट मध्ये वावरणारा असेल. मी त्यांना वेगवेगळ्या रंगाच्या आवडीने टी शर्ट घेऊन यायचे आणि ते पट्टे घालायचे आवडीने तितक्याच. ही आठवण मला खूप हे होते. आणि ते टी शर्ट साजूने मी काही काढलेलं नाहीये कपाटातलं, ते बघितलं की साहेबांची खूप आठवण होती की आज हा टी शर्ट घालायचे, उद्या तो टी शर्ट घालायचे. असं आवडीने टी शर्टचे रंग खूप होते त्यांच्याकडे आणि ते घालायचे ते. ताई, भाऊ जरी राजकारणात सक्रिय होते मात्र पडद्यामागून सर्व सूत्र तुम्ही चालवायच्या. कार्यकर्त्यांची विचारपूस, त्यांचं चहा पाणी असेल, त्यांची काळजी असेल अगदी कुटुंबाप्रमाणे. अनेक कार्यकर्ते सांगतात की ताई ह्या जे कार्यकर्ते आहेत भाऊंचे त्यांना फार जपतात. ते कार्यकर्ते बघून आज तुमच्या मनात काय वाटतं? त्यांचं एक नेहमी असायचं साहेबांचं, ते जसे स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे तसे ते कार्यकर्त्यांची पण काळजी घ्यायचे. मला म्हणायचे अश्विनी चहा नको तू जास्त करत जात जाऊ, त्या चहाचं त्या दुधाचं ना तूप करत जात जा आणि सगळ्यांना डिंक लाडू. आमच्या घरी कधीही 12 महिने तुम्ही या, आमच्याकडे डिंक लाडू असतो. सगळ्यांना आम्ही ना चहाच्या ऐवजी डिंक लाडू देतो. हे त्यांचं पहिलं असायचं की डिंक लाडू करून ठेव. अशा रीतीने ते सगळ्या कार्यकर्त्यांना जपायचे. त्यामुळं तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी सगळ्यांना जपलेलं आहे, सगळ्या कार्यकर्त्यांना जीव लावलेला आहे. आपण आपल्या मुलाला कसा खाऊ म्हणून लाडू त्याच्या हातावर ठेवतो तसं ते त्यांना लहान मुलांप्रमाणे त्यांनी जपलेलं आहे, इतका जीव लावलेला आहे. त्यामुळं आज ते सगळे असे सैरभैर झालेले आहेत सगळेजण.
सगळेजण, त्यामुळं सगळे मला माई म्हणून हाक मारतात. कुणी मला वहिनी म्हणत नाही, कुणी हे म्हणत नाही. पिंपळे गुरुमधले तर सगळे मला माई म्हणतात. त्यामुळं साहेब जरी नसले तरी त्यांची माई ही अजून आहे. त्यामुळं सगळ्यांना मी आधार द्यायचंच काम करणार आहे. ताई, म्हणजे भाऊंना जो आजार होता त्यामुळे मध्यंतरी, म्हणजे भाऊ गेल्याच्या आधी भाऊंची तब्येत फार जास्त बिघडली होती, त्यानंतर भाऊ पुन्हा रिकवर झाले. त्या काळात म्हणजे भाऊंना कल्पना होती का एक दिवस असं काहीतरी आपलं होऊ शकतं, असं काही तुम्हाला बोलले होतं का या संदर्भात? असं बोलायचे ते कधीतरी की हे असं कधीतरी होईल अश्विनी, पण मीच त्यांना अशी गप्प करायचे, कारण आमचे अमेरिकेचे उपचार चालू होते आणि त्या ह्याच्यावरती आमचा खूप विश्वास होता की कधी ना कधी असं होणार नाहीये, निदान हे 20-21 वर्ष तरी पुढची एक्सटेंड होतील आणि आम्हाला भेटतील असं आम्ही सगळेजण खूप त्या आशेवरती होतो. पण असं इतक्या लवकर सगळं हे होईल असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं आणि त्यांनाही असं वाटायचं नाही की इतक्या लवकर काहीतरी होईल, मी बरा होईल वगैरे असं त्यांना वाटायचं. पण असं कधीच कुणाच्या मनामध्ये आलं नव्हतं की असं हे होईल वगैरे म्हणून, कारण एवढी चांगली औषधं चालू असताना एवढा साता समुद्रा पलीकडे त्यांना आम्ही नेलो होतो उपचारासाठी, 1.5 महिना तिकडं होतो. पण असं लगेच असं काही होईल असं वाटलं नव्हतं आणि ते कधीतरी असे म्हणायचे कधीतरी सगळ्यांना जायचंच आहे, पण असं एवढ्या लवकरात लवकर सगळं पडदिशी एवढ्या 7-8 महिन्यात उडकेल असं कधीच काही वाटलं नव्हतं असं सगळं कुणाला. भाऊंना जाऊन 1 महिना पण होत नाही तोच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि दुर्दैवाने तुम्हाला ही निवडणूक लढावी लागते. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा आपल्या पक्षाच्या नेत्यांनी अनेक प्रयत्न केला मात्र त्याला यश आलं नाही, निवडणूक लागली आहे. दुःख वाटतंय कधी कधी? खूप दुःख वाटतंय, कारण त्यांनी सगळ्यांनी, माननीय देवेंद्र फडणवीसजी असतील, नंतर गिरीश महाजन असतील, नंतर बावनकुळे साहेब असतील, नंतर अमित शाह असतील, असे सगळ्या मान्यवरांनी खूप प्रयत्न केले. शाहसाहेबांचं बोलणं झालं का तुमच्याशी? नाही, शाहसाहेबांचं माझं बोलणं नाही झालं, पण त्यांनी पण खूप प्रयत्न केलेले आहेत की निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून, त्यांचेही बोलणं झालेलं असावं सगळ्यांबरोबर. पण जे झालं ते काही कुणी माघार घेतली नाही, अपक्ष पण फॉर्म भरले गेले, तर काय आता सगळ्यांना ज्याची त्याची बुद्धी असती अशा वेळेला आपण काही बोलू शकत नाही, कुणाला आता किती सांगावं आणि हे करावं ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आपल्या घराच्या शेजारी जरी कोणाचं कोण गेलं तर आपण त्याच्या घरी 2 भाकरी घेऊन जातो, चहाचे 2 कप घेऊन जातो आणि त्याचं सांत्वन करतो, पण हे तर अगदी जीवावरती असे ओरखडे ओढल्यासारखं झालेलं आहे, पण त्या गोष्टीला आपण काही करू शकत नाही. ताई, भाजप नेत्यांचा या निवडणुकीमध्ये तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो, काय तुम्हाला सूचना करतात, कशा पद्धतीने तुमच्याशी बोलतात, कसं असतं कम्युनिकेशन? खूप चांगलं कम्युनिकेशन आहे. अगदी मला त्यांनी पाठच्या बहिणीसारखा मला सपोर्ट दिलेला, अगदी एकत्र कुटुंबासारखे आम्ही वागत आहोत. अगदी मला वेळोवेळी मार्गदर्शन आहे, मला वेळोवेळी सगळ्यांचे फोन येतात, वेळोवेळी सगळेजण येऊन भेटतात. पुण्यात आले की देवेंद्र फडणवीसजी असोत किंवा बावनकुळे साहेब असतील, नंतर माननीय आपले चंद्रकांत पाटील असतील, वेळोवेळी मला सगळेजण फोन करतात, वेळोवेळी येऊन भेटतात आणि वेळोवेळी त्यांचं मला सगळ्यांचं. फडणवीस साहेब काय सांग? नाही, फडणवीस साहेब पण सांगतात की कसं चाललेलं आहे तुमचं, कुठं कमी पडतंय का कोण, आणि सगळ्या महाराष्ट्रामधून माझा प्रचार करण्यासाठी सगळे नेते, नंतर सगळे प्रवक्ते वगैरे सगळेजण इथं आपल्या पिंपरी चिंचवड विधानसभेमध्ये त्यांनी पाठवलेले आहेत. म्हणजेच निवडणूक फॉर्म भरायच्या आधी अशा चर्चा झाल्या की जगताप कुटुंबामध्ये वाद आहे, शंकर शेठ पण ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, असं अनेक चर्चा झाल्या, मात्र खरं काय नेमकं? नाही, हे विरोधकांनी उठवलेलं वावटळ होतं. मी आधी पण ह्याच्या आधी सांगितलं होतं की हे विरोधकांनी उठवलेलं वावटळ होतं, असं आमच्या घरामध्ये काही वाद नाहीये. आमचं एकत्र कुटुंब आहे, ते तर मला अगदी धाकट्या भावासारखे आहेत, मुलासारखे आहेत ते मला. माझं लग्नाला होऊन आता 30 वर्ष झाली, तेव्हापासून शंकर भाऊजी आम्ही सगळे माझ्याच वयाचे ते आहेत, त्याच्यामुळं असं नणन आपलं भाऊजाईचं आणि दिराचं असं नातं नाहीच आहे आमच्या दोघांचं कधी, असं मुलाचं आणि आईचं असं नात्याप्रमाणेच आहेत ते, मला आईच समजतात. त्यामुळं असं अजिबात काही घरामध्ये हे नाहीये, ज्याला तिकीट देईल त्यांनी उभं राहायचं असं आमचं ठरलेलं होतं. त्यामुळे पक्षाचा आदेश तो शेवटचा आदेश असं आम्ही सगळ्यांनी मानलेलं होतं.
भाऊंनी या शहरासाठी बरंचसं काय केलं, मात्र काय त्यांची अशी अपूर्ण स्वप्न आहेत जे की पूर्ण करायचे बाकी राहिलेले आहेत? त्यांना मेट्रो सिटी करायचं त्यांचं जे स्वप्न होतं मोठं ते अपूर्ण राहिलं होतं, आणि सगळ्यांना 24 तास पाणी मिळावं हे त्यांचं स्वप्न होतं ते पण अपूर्ण राहिलेलं आहे. तर त्या गोष्टींसाठी मी पाठपुरावा करीन, आणि जो स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जेवढी कामं येतात ती ज्या ज्या ठिकाणी अपूर्ण राहिलेली आहे ती पूर्ण करण्याचं काम मी करणार आहे. भाऊ, आपल्या मतदारसंघाबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल काय बोलायचे तुमच्याशी? मतदारसंघाबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल असं खूप गप्पा मारताना काय काय वेगवेगळं सांगायचं. मतदारसंघाबद्दल आपल्या इथं माझी एक जुनी आठवण सांगेन मी तुम्हाला, की 16-17 वर्षापूर्वी आम्ही दोघं जण दिल्लीला गेलो होतो, आणि दिल्लीला गेल्यानंतर तेव्हा नवीनच मेट्रो झाली होती, पहिल्यांदा दिल्लीतच झाली मेट्रो, आणि आम्ही मेट्रोमध्ये बसलो दोघं जण, आणि सहज मी त्यांना म्हटलं अशी मेट्रो आपल्या पिंपरी चिंचवडला होईल का एखाद्या भविष्यकाराने बाकीच सांगावं, त्याप्रमाणे मला सहज म्हटले की खरं मेट्रो होईल आपल्या इथं अश्विनी, अशी सेम मेट्रो आपल्या इथं मी करून दाखवीन तुला. आणि खरंच त्यांनी ती मेट्रो करून दाखवली आपल्या इथं, म्हणजे इतकी दूरदृष्टी असलेला इतकं विजन असलेला माणूस असा परत होणे नाही, म्हणजे इतकं 16-17 वर्षापूर्वीचंही त्यांच्या टोक्यामध्ये होतं की आपल्या इथं पण मेट्रो करायची म्हणून आपल्याला, आणि आपल्या इथं मेट्रोची गरज भासेल इतकं लांबचं विजन त्यांच्या डोक्यामध्ये होतं.